थांबलेले कामं अडथळे रुकावट सगळे काम होऊन जाईल. फक्त सकाळी उठून हे सात काम करा. सकाळी उठून स्वतःच्या हाताचे दर्शन करा. सकाळी उठल्याबरोबर पहिले स्वतःच्या हाताचे दर्शन केल्याने देवाचे स्मरण करावे. असे केल्याने तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होते आणि धर्मग्रंथाच्या हिशोबाने ऋषीमुनीच्या नुसार असं मानले जाते की आपल्या हातामध्ये दैवी शक्ती स्पर्श करतात. धरतीमातेला स्पर्श करा. सकाळी उठल्याबरोबर हाताचे दर्शन झाल्यानंतर पाय खाली जमिनीवरती ठेवण्याआधी धरतीमाताला नमस्कार केलं पाहिजे. धरतीमाता आपले भार सहन करते यासाठी यांचे मनापासून धन्यवाद केले पाहिजे. सूर्यदेवाला जल अर्पण करणे. सूर्योदयाच्या पहिले उठल्यानंतर टॉयलेटचं काम सगळं निवृत्त झाल्यानंतर स्नान करून त्याच्यानंतर स्वच्छ कपडे घालून तांब्याच्या लोठ्यामध्ये सूर्यदेवाला जल अर्पण करा. जल अर्पण करा. त्यानंतर सूर्यदेवाला लाल फूल, हळदी, कुंकू, तांदळाचे दाणे हे सगळं मिळून सूर्यदेवाला ओम सूर्याय नमः मंत्र बोलताना सूर्यदेवाला जल अर्पण करा. त्याने तुमचं दिवस शुभ आणि खूप छान जाईल. तुळशीला जल अर्पण करणे. सूर्यदेवाला जल अर्पित केल्यानंतर तुळशी मातेला अर्पण केल्या जाते. तुळशीला जल अर्पण केल्याने तुळशीनंतर तुळशीखाली दिवा जाळला जातो आणि रोज सकाळी असं केल्याने लक्ष्मी मातासोबत भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरामध्ये मिठाच्या पाण्याचा पोछा. वास्तुशास्त्राच्या हिशोबाने सूर्योदयाच्या पहिले पाण्यामध्ये मीठ टाकून पोछा लावण्याने निगेटिव्ह एनर्जी दूर होते आणि सोबतच घरामध्ये सुख शांती राहते. आई वडिलांच्या पाया पडणे. घरामधून निघण्याच्या पहिले आई वडिलांच्या आणि आपल्या मोठ्या आजी आजोबांच्या पाया लागून आशीर्वाद घेऊन निघाल्याने अशाने असं केल्याने देवाची कृपा आपल्यावरती बनून राहते आणि आपले कुठलेच काम अधुरे राहत नाही. गोड दही खाणे. सकाळच्या वेळेला जेव्हा पण तुम्ही घरून कामासाठी निघता तेव्हा गोड दही खाऊन घराच्या बाहेर निघा. असं केल्याने तुमचं मन शांत राहते आणि शरीरामध्ये एनर्जी राहते. असं केल्याने शरीरामध्ये ग्लुकोजची मात्रा कमी पूर्ण होते. व्हिडिओ छान वाटला असेल तर सबस्क्राईब नक्की करा.